So we were learning about the letter of reference, why it is confidential and why it is important, right? सो जेव्हा आपण फ्रेशर असतो तेव्हा फ्रेशर म्हणून जाताना दरवेळी तुमची जी लिहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती बिलिव्हेबल असते असं नाही. सो आपण असं म्हणू शकतो की का विश्वास ठेवावा समोरच्याने, नोकरी देणाऱ्याने, ऍडमिशन देणाऱ्याने तुमच्यावर, आणि म्हणून तुमच्याकडनं लेटर ऑफ रेफरन्स घेतला जातो. लेटर ऑफ रेफरन्समध्ये काय असतं ते तुम्हाला सांगतात की तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता आणि जी व्यक्ती तुमच्याबद्दल खऱ्या गोष्टी सांगू शकते, आणि शिक्षण, वय आणि पद, एज्युकेशन, द पोस्ट ही ऑर शी इज वर्किंग ऑन आणि एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टीमुळे ती वरचढ असते व्यक्ती आणि म्हणून तिचा रेफरन्स देणं गरजेचं असतं. कोण, मग आता फ्रेशर्स असाल तर तुमच्याकडे काही वर्क एक्सपिरियन्स नसतो, त्यामुळे खूपदा शिक्षकांचे दिले जातात रेफरन्सेस की जे तुमच्याबद्दल नीट सांगू शकतील आणि समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतील की येस, तुम्ही जी माहिती दिली आहे ती बरोबर आहे आणि बरोबरच माहिती देणं कारण गरजेचं असतं, पण ती बरोबर आहे आणि तुम्ही या माणसावर विश्वास ठेवू शकता. तुम्ही जर समजा थोडा वर्क एक्सपिरियन्स घेऊन गेला असाल एक दोन वर्षाचा, तर आधीच्या कंपनीतला मॅनेजर, एचआर मॅनेजर म्हणजे जो रिक्रुटिंगचं काम करतो तो, किंवा तुमचा जो कोणी बॉस सिनियर असेल त्याचा नंबर देणं गरजेचं असतं. समाजातली अशी प्रतिष्ठित व्यक्ती राजकारणी नाहीत. मेजरली डोंट डू दॅट. असं वाटतं की तुम्ही राजकारण्यांचा नंबर दिले, अगदी तुमचा काका मामा जरी असेल आणि मोठा राजकारणी असेल तरी की तुम्ही तो इन्फ्लुएन्स वापरता, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स. मे बी एखाद्या ठिकाणी तुम्हाला असा जॉब मिळेल, पण 99% जर समजा तुम्ही असे इन्फ्लुएन्सेस वापरले आणि तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणजे जिथे MNCs म्हणतो आपण तिथे अप्लाय करत असाल, देन यू विल नॉट गेट जॉब बिकॉज दे जस्ट बिलीव्ह इन मेरिट. कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नेहमीच मेरिटवर भर दिला जातो. तुम्ही कुणाच्या काकाच्या मामाच्या भावाचे कोण आहात याचा काही संबंध नसतो. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खूपदा, आय डोंट नो, पण मी जनरली पर्सनली तुम्हाला असं जागं करायचा प्रयत्न करते की तुम्हाला असं खूप भारी वाटतं की माझं ना काम होऊन जाईल, मला ह्याची ओळख आहे, त्याची ओळख आहे, त्याची ओळख आहे, झालं तर चांगलं आहे, मी तुमच्यासाठी खरंच आनंदी असे ना. पण तसं होणं फार कठीण असतं. ओके दादा, सेकंड लास्ट बेंच ऐकतोयस ना तू? सो अ लेटर ऑफ रेफरन्स इज अ व्हेरी कॉन्फिडेन्शियल लेटर, कारण ज्याचं तुम्ही नाव दिलंय किंवा ज्याने तुमच्यासाठी ते लिहिलंय तो माणूस, तुम्ही आणि ज्याच्यासाठी लिहिलंय, या तिघांपुरतंच ते असतं. ओके, मे बी असं असू शकतं की जर समजा तुम्ही माझ्याकडे लेटर ऑफ रेफरन्स मागण्यासाठी आलात, मी तो ते लिहिलं आणि ते तुम्हाला पण द्यायचं नाहीये, त्यांनी काय सांगितलं जॉबवाल्यांनी की डायरेक्टली मला मेल करायला सांगा, देन दॅट विल बी ओनली ट्रान्झॅक्शन बिटवीन मी अँड द पर्सन ज्याला मला तुमच्यासाठी लेटर सेंड करायचं. का असेल अशी कॉन्फिडेन्शियलिटी? का असेल? इन्फ्लुएन्स होऊ नये, खोटं ओपिनियन येऊ नये म्हणून ना. थोडस वेळ, बापरे देवा, तुमच्याकडे बघून मला भीतीच वाटायला लागली. मी काही खूप असं इनडेप्थ फिलॉसॉफी वगैरे शिकवायला नाही, देवा थँक गॉड मी तुम्हाला फिलॉसॉफी शिकवत नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही तरी झोपला असतात किंवा मी तरी चक्कर येऊन पडले असते अशा तुमच्या चेहऱ्याने. तुम्हाला आठवतं रे याच क्लास मी कोण आहे ते आठवत आहे का? आठवत आहे ना, ऋजुता जोशी. गेले आपण 6-7 महिने भेटतो एकमेकांना, आठवत आहे ना? कारण कसं आहे, मला तुमच्या चेहऱ्यांकडे बघून वाटतं एकतर तुम्ही काल, टेक्निकली तुम्हाला काल रात्री जास्त झाली असावी झोप, किंवा कमी झाली असावी झोप, किंवा आय कॅन से एनिथिंग एल्स, येतंय लक्षात? असं काय झालं काय? मी की इतकं ओके ठीक आहे, चला बोर टॉपिक आहे असं म्हणून सोडून देऊया, कारण माझ्याकडे आता एवढा वेळ नाही आहे. ओके, इट इज सेंट, रेफरन्स लेटर इज सेंट बाय समवन हु नोज यू वेल टू समवन हु हॅज इन्क्वायर्ड अबाउट यू, युअर कॅरेक्टर अँड युअर ॲबिलिटीज. तुमचं कॅरेक्टर काय, तुमच्या ॲबिलिटीज काय, याच्याबद्दल इन्क्वायरी करण्यासाठी लेटर ऑफ रेफरन्स मागितलं जातं आणि दिलं जातं. ओके, आणि द पर्सन हु सेंड्स द लेटर, जो लिहितो रेफरन्स लेटर आणि सेंड करतो, त्याला रेफरी असं म्हटलं जातं. आणखीन कुठे ऐकला हा शब्द? मॅचमध्ये, राईट? का? कारण तो चेक करत असतो आणि खरं काय ते सांगत असतो. सेम रेफरन्स इकडे. ओके, तुमचं ओव्हरऑल कॅरेक्टर काय ते चेक करून त्याबद्दल खरा रेफरन्स लिहिणं
दॅट इज द वर्क फॉर टेस्टिमनी ऑर वी कॅन से रेफरन्स लेटर, आणि म्हणून त्याला रेफरी असं म्हटलं जातं. एमसीक्यू येणार आहेत की नाही आपल्याला, बरोबर ना? हे छोटे छोटे प्रश्न असतात जे आपल्याला येतात, लक्षात ठेवा नेहमी. When a person applies for a post, he has usually to give the names of two or more referees. जेव्हा जनरली तुम्ही रेफरन्स लेटर मागितलं जातं तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त, हजार नावं देऊ नका, द्यायची नसतात. दोन ते तीन नावं द्यायची असतात जे आपल्याबद्दल चांगलं बोलू शकतात. फेसबुकवर हजार फ्रेंड असले तरी सगळे तुमच्याबद्दल चांगलं बोलतात का? नक्की बोलत नाही. लाईक मी 100% सांगू शकते. तसंच आहे, आपल्याला ज्यांच्याबद्दल खात्री असेल की हे नक्की माझ्या मागे जाऊन कांड करणार नाहीत, त्यांचंच नाव द्यायचं असतं. ओके, पुढे आपण असं म्हणू शकतो की हे कॉन्फिडेन्शियल लेटर असलं तरी आता तुम्ही तुमच्याकडे दिलेले PDF उघडू शकता इफ यू वॉन्ट टू. ओके, कारण मी लेटर वाचून दाखवते कशा प्रकारे लिहिलं जातं. लेटर ऑफ रेकमेंडेशन, ज्याला टेस्टिमनी असं म्हटलं जातं. तुम्ही कशासाठी तरी प्रूफ देत असता म्हणून टेस्टिमनी. ही पेज नंबर 15 वर आहे. लेसन नंबर 8, पेज नंबर 15, बिझनेस कम्युनिकेशन हा विषय चालू आहे. सो काय लिहिलंय नेहमीप्रमाणे, राईट साईडला PK शुक्ला 6 नॉर्थ स्ट्रीट मालाड वेस्ट मुंबई 9 February 2018. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे डेट्स नंतर खूपदा त्यांनी कॉमा घातला नाहीये मध्ये, तुम्हाला घालावा लागतो. सो इट इज 9 February, पूर्ण मंथ लिहिला, पूर्ण लिहायचा आहे, त्याच्यानंतर कॉमा आणि मग 2018, कॉमा स्पेस 2018. त्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं, अगेन पेज नंबर 15 वर आहे मी, प्रोफेसर MK जोश, कॉम्प्युटर कॉलेज जुहू पार्ले स्कीम मुंबई 57, यांच्यासाठी लिहिलं गेलं हे पत्र. कोण? प्रोफेसर MK जोश किंवा जॉश. ओ या, इट इज अ जॉश. डिअर प्रोफेसर जॉश, आय एम अप्लाईंग फॉर द पोस्ट ऑफ कम्प्युटर अनालिस्ट इन द गॉडवेल कम्प्युटर कंपनी ॲट पुणे. आता हे एका स्टुडंटने लिहिलेलं पत्र आहे शिक्षकांना. आपण कधी विचारही करत नाही बरं का स्टुडंट पत्र लिहिण्याचा. तर हे शिक्षकांना रिक्वेस्ट करण्यासाठी पत्र आहे की प्लीज तुम्ही मला रेकमेंडेशन द्याल का. सो डिअर प्रोफेसर जॉश, मी एका या गॉडवेल कम्प्युटर कंपनीमध्ये अप्लाय करतो एका पोस्टसाठी. बिकॉज आय रिसिव्ह माय बेसिक ट्रेनिंग इन कम्प्युटर सिस्टीम्स अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज फ्रॉम यू अँड ॲज आय हॅड ऑल्सो असिस्टेड यू इन रिसर्च, आय फील यू वुड बी द बेस्ट जज ऑफ माय वर्क एक्सपिरियन्स अँड ॲबिलिटीज. कारण मी तुमच्याबरोबर काम केलं आहे, तुमच्याकडून शिकलो आहे, मला तुमच्याकडे रिसर्चचा एक्सपिरियन्स आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही मला माझ्या एक्सपिरियन्सबद्दल, माझ्या ॲबिलिटीजबद्दल बेस्ट जज मला करू शकाल. इथे असं म्हटलं आहे का माझ्याबद्दल चांगलं बोला? बोलू नका. परवा कोण मला म्हणलं होतं तुमच्या की मॅडम मला पास कराच, किंवा मॅडम तुम्ही पास करालच ना, असं काहीतरी होतं ना आपलं, कधीतरी बोलणं झालं होतं. मला आठवत आहे, मला कोण बोललं तेही आठवत आहे फॉर दॅट मॅटर. पण हा प्रकार आहे ना, हा टेस्टिमनीमध्ये चालत नाही. यू हॅव टू बी व्हेरी न्यूट्रल अबाउट इट. तुम्हाला माहिती, आणि मग हे कधी शक्य होतं रे की तुम्हाला असं म्हणावं लागत नाही की मॅडम मला पास, म्हणजे आम्हाला पास करा, तुम्ही करालच, तुम्ही पेपर सोपाच काढाल, किंवा सर माझ्याबद्दल चांगलं लिहाल ना तुम्ही, असं कधी म्हणायला लागत नाही. जर समजा आधी चांगला अभ्यास केला असेल तर भीती नाही ना, काही पण काढा पेपर, येऊ दे मग ले पंगा. आय डोंट नो, तुम्ही प्रोकबडी बघता की नाही, मी बघते म्हणून मी म्हटलं. सो मग तुम्ही काही येऊ शकता, येऊ दे. किंवा तुम्ही जर समजा चांगलंच काम केलं असेल, चांगला एक्सपिरियन्स घेतला असेल समोरच्या बरोबर, चांगला तुमचा त्याला रॅपो असं म्हणतात, किंवा रॅपो इज अ वॉट कनेक्शन असेल, तुम्हाला असं सांगावं लागत नाही सर चांगलंच असं नाही होत. सो वुड यू कन्सिडर रायटिंग अ लेटर ऑफ रेकमेंडेशन? येस प्लीज, ऑन माय बिहाफ ऑफ RJ. ओके, लेट्स बिगिन अगेन. मला आता असं लक्षात आलंय की जेव्हा आपण नवीन सेमिस्टर सुरू करतो ना, तेव्हा आपल्याला एक प्रकारचा क्लास आणखीन घ्यायला पाहिजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि आम्ही कसे वागावे.
ओके, वुड यू कंसिडर राइटिंग अ लेटर ऑफ रेकमेंडेशन ऑन माय बिहाफ टू आर जे कुलकर्णी हु इज द डायरेक्टर ऑफ गॉडवेल कंप्यूटर कंपनी एंड इन चार्ज ऑफ पर्सनल एंड रिक्रूटमेंट. सो तुम्हाला कुणाला लेटर लिहायचं आहे त्याचं खूप चांगलं आणि नीट वर्णन आहे, नाहीतर मग समोरच्या माणसाला कळणार कसं लिहायचंय कुणाला. तर ते कोण आहेत, आर जे कुलकर्णी यांना पत्र लिहायचं आहे, आणि ते कोण आहेत, डायरेक्टर ऑफ गॉडवेल कम्प्युटर कंपनी, आणि ते रिक्रुटमेंटसाठी इन्चार्ज आहेत म्हणजे नोकरी देण्यासाठी. एनक्लोज इज द स्टॅम्प्ड एनवलप ऍड्रेस्ड टू द कंपनी फॉर युअर कन्व्हिनियन्स. बाप रे काय काय केलंय बघा. इन येस प्लीज, काय काय केलंय बघा, नुसतं पत्र लिहा असं सांगितलं नाहीये, तर त्याबरोबर एक एनव्हेलप पाठवलंय ज्याच्यावर कुणाला पत्र लिहायचंय त्याची माहिती दिलेली आहे कम्प्लीट. म्हणजे ते असतं ना टू फ्रॉम आणि मग तुम्ही एनव्हेलप मध्ये लिहिता, हे सगळं रेडी करून पाठवलंय. तुम्हाला काय करायचंय सर, लेटर लिहायचंय आणि ते फक्त त्या एनव्हेलप मध्ये घालून मला द्यायचंय किंवा सेंड करायचंय. आपल्या डोक्यात आलं असतं का हे सांगा मला, ऑनेस्टली सांगा, हे तुमच्या डोक्यात आलं असतं का की मी पत्र कुणाला तरी माझ्या बिहाफ मध्ये लिहायला सांगतोय माझ्यासाठी, सो आय शुड गिव्ह हिम द एनव्हेलप ज्याच्यावरती ऍड्रेस बिड्रेस सगळं मेन्शन केलेलं आहे. नसत झालं ना का, कारण आपण समोरच्याला आपल्यासाठी काहीतरी हा त्याने लिहिलंच पाहिजे, मॅडमनी पेपर सोपा काढलाच पाहिजे, हा ऍटिट्यूड असतो आपला. अगेन कम्युनिकेशन इज नॉट अबाउट रायटिंग ऑर स्पीकिंग, बेसिकली कम्युनिकेशन इज ऑल्सो अबाउट कोड ऑफ कंडक्ट, वगणं लिहिणं वाचणं बिहेव करणं, आणि आपण त्यात खूपच माहिर आहोत. ओके, सो पुढचा पॅरेग्राफ किंवा पुढची ओळ बघा. आय विल कॉन्टॅक्ट यू आफ्टर टू डेज टू नो युअर डिसिजन, युअर्स व्हेरी ट्रूली पंकज, एनक्लोज्ड ॲज अबाव. आता मला सांगा, आपल्याकडे साधी साधी असणारी गोष्ट, आपण एकदम हुशार आहात. ओके, समजा तुम्ही मला एखादा मेसेज केला, करता तुम्ही काही काही पर्सनल कारणांनी केलेच पाहिजे, शिक्षकांना मेसेज करून काहीच हरकत नाही, आणि तुमचा मेसेज मला आलाय समजा रात्री 10:43 किती वाजता, 10:43 बरोबर. आता 10:43 झाल्यावरती तुम्हाला मी रिप्लाय देणं कधी अपेक्षित असतं, 10:43 किंवा फार तर 10:44. मी जर पुढच्या 5 मिनिटात रिप्लाय दिला नाही तर तुम्ही काय करता, क्वेश्चन मार्क सेट. मॅडम रिप्लाय, मॅडम तुमच्या घरी भांडी घासायला ठेवल्यात का, नाही म्हणजे तसं असेल तर पगार द्या, बरोबर ना, तसं नसतं ना. तुम्ही जर समजा एखादी, आणि म्हणून त्याला वेल इन ॲडव्हान्स प्लॅनिंग असं म्हटलं जातं, तुम्हाला रिप्लाय पाहिजे अगदी उद्याच्या कॉलेजबद्दल जरी, असं सांगा पुन्हा सेम, तुम्हाला आयत्या वेळी कुणी असं येऊन सांगतं करे, उद्या नाही होणार शक्य, तुम्ही जाऊच नाही शकत. हां बरं नाही आहे, ओके नो इश्यूज, तुम्ही मेन्शनच करता ना, मी येऊ नको का असं वगैरे विचारत नाही, मला बरं नाही आहे मॅडम मी उद्या येणार नाही असंच मेन्शन करता ना. मग त्याच्यावर रिप्लाय द्यायला, इतक्या लगेच द्यायला, तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुमच्या वर्गात किती मुलं आहेत, 100, शेजारच्या 100, त्याच्या शेजारच्या 100, ही झाली फक्त कॉमर्सची, सायन्स आणखीन 100 100 बरोबर. याचा अर्थ एवढ्या मुलांपैकी रोज कितीतरी लोक मेसेज करत असतील काही ना काही कारणांसाठी, मॅडम आज युनिफॉर्म ओला आहे उद्या घालून येऊ नको का, आणि मेसेजची वेळ काय, नेहमीप्रमाणे रात्री 10 नंतरच. मग एवढ्या सगळ्यांना मी तर तुम्हाला आधीच सांगितलंय मी मेसेज बघणारच नाही तुमचे 10 नंतर, बरोबर की नाही, ॲज लॉंग ॲज इट इज क्वाईट इमर्जन्सी. परवा अशाच माझ्या एक प्रोफेसर मैत्रीण आहेत, त्यांना रात्री 12:30 एक मेसेज आला होता स्टुडंटचा. काय मेसेज आला होता, मॅडम इमर्जन्सी आहे कॉल करू का. आता रात्री 12:30 इमर्जन्सी आहे ह्याचा अर्थ काहीतरी सिव्हिअर घडलंय, बरोबर, म्हणून त्यांनी पण रिप्लाय दिला येस वाय ना. त्याने फोन केला, मॅडम उद्याच्या असाइनमेंटमध्ये मला ना बुलेट पॉईंट घालता येत नाही आहे. येस, तुम्हाला जे हसायला येत आहे ना त्या क्षणी तिला फक्त त्यांनी, म्हणजे ज्या माझ्या मैत्रीण आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी बिलकुल काही बोलल्या नाही, त्यांनी सांगितलं की आता मला या विषयी आता काही डिस्कस करता येणार नाही, उद्या बोलू तुम्हाला असं. आणि नंतर त्यांचं काय इंटरॅक्शन झालं असेल ते मला सांगा, बिकॉज यू आर लर्निंग बिझनेस कम्युनिकेशन,
या व्यक्तीवर साठी चांगलं रेकमेंडेशन लेटर लिहिलं जाईल का? काय लक्षात राहणार त्या व्यक्तीसाठी? 12:30 वाजता फोन करणारा माणूस आहे. आणि फक्त असं होईल का की त्या मॅडम किंवा कुणी, समजा मला जरी फोन आला, मी ते माझ्याच जवळ ठेवेन की हा हा मुलगा आहे, हा ही मुलगी आहे, हा तिचा 12:30 फोन आला होता. ऑब्विसली आय एम गोइंग टू टेल माय कलिग्स, तुला माहितीये का रोल नंबर डॅश डॅश डॅश, आणि मला काल 12:30 वाजता फोन केला होता रात्री. तुम्ही तुमचं रेप्युटेशन टेंट करत असता, तुम्ही तुमचं रेप्युटेशन घालवत असता मास्क खाला. ओके, सो आता याच्यासाठी फॉलो प्रेफरन्स कसा लिहिला जातो बघा. इथे लिहिलंय म्हणजे थोडक्यात तुम्ही रेफरन्स लेटर लिहिलंय आणि आता त्याच्यानंतर त्याची मागणी करणार किंवा कशा प्रकारे रेफरन्स कंपनीकडनं लेटर आलाय विचारायला की ह्या या व्यक्तीबद्दल मला माहिती द्या. बघा पुढचं सेम फॉलोइंग अ प्रेफरन्स. द बॉक्स शिफ्ट कोल लिमिटेड, ती कॉलनी लिमिटेड असणार बहुतेक, 87 लिंकिंग रोड, मुंबई 50. आता हे ऑफिशियल लेटर आहे आणि म्हणून ते नाव मध्यात आलंय, त्याला लेटर हेड असं म्हटलं जातं. बरोबर, राईट साईडला डेट आली आहे 10 मार्च 2018, कॉमा घालायला विसरले, तुम्ही घालायला विसरू नका. मिसेस मंजित कौर, 78 शेरे पंजाब, मुंबई 93. कुणाला लेटर लिहिलंय? मिसेस मंजित कौर. डिअर मॅडम, मिस प्रीती गांगोली और गांगुली हॅज अप्लाइड टू अवर कंपनी फॉर द पोस्ट ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी. व्यक्तीचं नाव कळलं, या या व्यक्तीने आमच्याकडे या या पोस्टसाठी अप्लाय केलंय. इन हर ऍप्लिकेशन शी हॅज गिवन युअर नेम ॲज अ रेफरन्स अँड वी वुड लाईक टू फॉलो अप द सेम. म्हणजे आता आम्हाला त्यांच्याविषयी माहिती हवी. वी शॅल बी ऑब्लाइज्ड इफ, ऑब्लाइज्ड म्हणजे आम्हाला आम्हाला खूप ग्रेटफुल वाटेल, आम्हाला खूप चांगलं होईल किंवा आम्हाला खूप मदत होईल. आपण कधी लिहितो का? मी तुम्हाला किती वेळ, आता मला असं वाटतं तुम्हाला मेसेजचा पॅटर्न पण लिहून द्यावा. तुम्हाला असं वाटू शकतं हा की मॅडम ना खूप इगोइस्टिक आहेत, त्यांना असं टिपिकलच लागतं की हा हाय नाही म्हणायचं, हॅलो म्हणायचं किंवा असं. मे बी यू कॅन थिंक लाईक दॅट की मी इगोइस्टिक आहे, पण त्याहीपेक्षा असं लक्षात घ्या, आज तुम्ही मला किंवा इतर मॅडमना मेसेज करताना हाय हॅलो ही या मॅमा मॅम असं काही लिहून मेसेज करता. मला माहितीये, मी तुम्हाला दाखवलंय ना इथे एक आपल्याला कॉमेडी शो करता येईल इतपत तुम्ही मेसेज करता सगळे. पण हे जेव्हा मला ह्याची का जास्त काळजी वाटते, मे बी अगेन आय माय बी इगोइस्टिक, और मला ह्याची काळजी वाटते की उद्या जेव्हा तुम्ही कुठेतरी पुढे जाऊन कुणाला तरी असे मेसेज करणार आहात, ती व्यक्ती बिईंग युअर सिनियर, बिईंग युअर कुणीही मोठी असली ना, त्यांना भयंकर खटकणार आहे भय. आणि तुम्हाला माहिती का, गेली अगदी गेल्या वर्षापर्यंत असं आपण पकडू, मी ना हे मेसेज ना नाही रिप्लाय करा, म्हणजे काय म्हणून मी काही फारसं हे नाही करायचंय, चुकीचं लिहिलंय, चुकीचे रिप्लाय, चुकीचे मेसेज आहे, चुकी स्पेलिंग बिलिंग तर मी बघत पण नाही आजकाल, डोंट वरी अबाउट इट, पण ते बघायचं नाही यातलं काहीच, काय लिहिलंय काही संबंध नाही, काय जेवढं काही महत्वाचं काम असेल तेवढं करून टाकायचं. मग माझ्या लक्षात आलं की मी जर तुम्हाला, दादा मास्क तुला म्हण, मागे काय बघतोयस तू, ओके सो मी ते बघायचे पण नाहीत आणि मी असं म्हणायचे की ओके जाऊ दे चला सोड काम झालंय ना. मग माझ्या लक्षात यायला लागलं अतिशय घाणेरडी अशी आपल्याला असली सवय आहे की एकतर समोरच्याकडून आपण सगळं भारीच भारीच एक्सपेक्ट करतो. बरोबर, सारी गोष्ट आहे. तुमच्या पेपरामध्ये जर समजा ऑप्शनमध्ये स्पेलिंग आहे ॲपल, APPLE सगळ्यांना माहिती असेल, आणि मी लिहिताना चुकून APPLE ॲपल असं लिहिलं, प्रश्न काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ब्रँड ऑफ मोबाईल. सो बाकी सगळे काय काय वेगळे, एकात पपया आहे, एकात अननस आहे, एकात आणखीन काही, आणि एक ॲपल, माझं स्पेलिंग मिस्टेक झाली तिथे. ओके, विच कॅन हॅपन विथ एनीबडी, दॅट इज अ ह्युमन एरर. तुम्ही काय कराल, पेपर सोडवताय ना, तर तुम्ही काय कराल सांगा, मला रिप्लाय हवाय तुमच्याकडनं. नाही नाही, तुमचा पेपर गुगल फॉर्मवर येतो, यू कॅन करेक्ट इट, तुम्हाला ते दिसतंय. काय कराल तुम्ही? पहिला गोष्ट, चार लोकांना सांगू मॅडमचं चुकलंय, मॅडमचं चुकलंय, मॅडम चुकलं झालं, सगळ्या ग्रुपला सांगून झालं, पण धडाधड धडाधड वन बाय वन ग्रुपवरती मेसेज पडायला सुरुवात होईल, धडधडधडधड. हां, ऑब्विसली मला माहिती करून देणं गरजेचंच आहे. तुम्ही मला पहिला मेसेज आला, ओके हा मी सांगतेय
ठीक आहे मला कळलंय, मी आता या क्षणी सुधारू शकत नाही. व्हॉट आय कॅन डू इज, कारण पेपर गेलाय ना तुमच्यापर्यंत, व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन जस्ट सेंड यू की जिथे एपीएलई लिहिलंय तिथे काय एपीपीएलई ऍपल असं सांगू शकते. पण तोपर्यंत 50 क्वेश्चन असतात, 49 क्वेश्चन मध्ये चूक नाही म्हटल्यावर तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेट केलं का? मॅडम तुमची काही चूक झाली नव्हती 49 क्वेश्चन मध्ये, तुम्हाला लक्षात काय राहिलं? एक एक क्वेश्चन ना मॅडमनी चुकीचाच लिहिला होता, त्यांना माहितीच नव्हतं. आता त्यांनी आम्हाला त्याचे मार्क दिले पाहिजेत का? कारण माझं स्पेलिंग चुकलं होतं म्हणून. मग मी असं प्रत्येक वेळी तुमच्या पेपरच्या बाबतीत म्हटलं तर चालेल का? तुमचं नाव लिहिलेलं नसतं अक्षरशः पेपरमध्ये. पेपर इज अ इम्पॉर्टंट थिंग इन अ वे. तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय, देणार आहात ऑनलाईन, नावाच्या जागी ट्रिपल वाय लिहिलेला होता, वाय वाय वाय. त्याच्यानंतर तुमचे रोल नंबर ज्या सिरीज मध्ये सुरू होतात, कारण कॉमन सूचना होत्या आणि त्यावेळी सलग 3 परीक्षा चालू होत्या, मी सूचना सेम लिहिल्या होत्या. राईट युअर फुल रोल नंबर 2010 something 40 -. याचा अर्थ काय होता की तुम्ही मागच्यापासून सगळा पूर्ण रोल नंबर लिहायचा आहे, फक्त 2 आकडे लिहायचा आहे. 2 तर लिहिलेच होते फक्त आकडे, येस प्लीज. पण सगळ्यांनी तोच रोल नंबर कॉपी केलेला होता आणि लिहिलेला होता. कॅन यू इमॅजिन दॅट? तुमची सिरीज सुरू तरी होती का तिकडनं? 2010 ही मी एक्झाम्पल म्हणून दिलेली सिरीज होती, तुम्हाला तुमचे फुल रोल नंबर माहित नाही. त्यातही आणखी मजा, मला पेपर साधारण 12 to 1 असेल तर 12:55 एका व्यक्तीचा फोन आला आणि मॅडम माझा रोल नंबर सांगा जरा. आणि ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत आणि ह्या आणि अशा अनेक मी तुम्हाला इमॅजिन करू शकत नाही किंवा सांगू, म्हणजे सांगितलं तर आपलं सगळं लेक्चर हेच गोष्टी ऐकण्यात जाईल. सो म्हणून मग मी असं काळजी करायला घेतली, नाही नाही पॉइंट द मिस्टेक ऑफ, नाही हे चुकलंय हे नीट करून मला विचार. कारण आपल्याला एकतर अतिशय कॉन्फिडन्स असतो की मला भयंकर इंग्लिश येतं, किंवा दुसरी गोष्ट लो कॉन्फिडन्स असतो मला काहीच येत नाही, किंवा आपण बेफिकीर असतो की हा मॅडमशीच बोलायचं ना कधी पण टिक टिक. म्हणजे ज्या फ्रेंडलीनेसने मित्राशी बोलतो ना आपण, आपण फक्त त्या शिव्या अजून तरी ऍड करत नाही, इतकंच मी म्हणेन. कारण मला माहिती आहे कोण कसे कसे म्हणजे काय प्रकारे मेसेजेस होतात, सो म्हणूनही गरजेचं आहे. ओके कंटिन्यू टू द टेस्टिमनी. काय काय प्रकारची इन्फॉर्मेशन हवी आहे आणि त्यांना रिटर्न हवी आहे, तर पहिला पॉईंट बघा. ओके नवीन आलेल्या लोकांसाठी, आपण बिझनेस कम्युनिकेशन शिकतोय, लेसन नंबर 8 वर आहोत, त्याच्या PDF मध्ये पेज नंबर 15. त्यातलं पहिली इन्फॉर्मेशन हवी आहे, हाऊ लॉंग हॅज शी वर्क अंडर युअर सुपरविजन, किती काळ काम केलंय तुमच्या सुपरविजन अंडर. सेकंड, व्हॉट वॉज द लास्ट पोझिशन हेल्ड बाय हर. हे सगळे डिटेल तुम्ही खरं तर तुमच्या CV मध्ये, तुमच्या ऍप्लिकेशन लेटरमध्ये मेन्शन केलेले असतात, क्रॉस चेक की तुम्ही काय काय केलंय. थर्ड, वाय डीड शी लीव युअर एस्टॅब्लिशमेंट, तिने नोकरी का सोडली. भरपूर कारणं असू शकतात, बरोबर, आमच्याशी भांडून, फ्रॉड केला म्हणून, पुढचं एज्युकेशन परस्यू करायचं होतं म्हणून, लांब पड आपण मध्ये एक लेटर ऐकलं होतं आठवतंय तुम्हाला की त्यांना लांब पडत होतं कम्यूटला म्हणून. सो दॅट्स ओके, काय कारण हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट, जे कारण यांनी इथे लिहिलंय तेच तुम्ही ऍप्लिकेशन लेटरमध्ये लिहिलंय का हेही महत्वाचं असतं. ओके देन वुड यू री एम्प्लॉय हर इफ शी अप्लाईड टू यू. जर पुन्हा त्यांनी अप्लाय केलं तर तुम्ही त्यांना परत एम्प्लॉय करणार का, पुन्हा त्यांना जॉब देणार का? नाही लिहिलं तर काय होईल, याचा अर्थ विश्वास नाही आहे ना. मिळेल का जॉब जर समजा नाही असं म्हणजे नो असं इथे वर्ड लिहिला तर लगेचच ऍप्लिकेशन खारीज केलं जाईल. असा विचार करा, मी तुम्हाला हेच परत सांगेन. हाऊ वुड यू रेट हर परफॉर्मन्स वाईल वर्किंग फॉर यू. तुम्ही तिच्या परफॉर्मन्सला काय रेट द्याल, व्हॉट आर हर स्ट्रॉंग पॉईंट्स, काय त्यांच्या चांगली गोष्ट आहे, आणि व्हॉट आर हर वीक पॉईंट्स. त्यांचे वीक पॉईंट्स म्हणजे असं असू शकतं की मोर सेन्सिटिव्ह आहेत त्या, चांगलं इंग्लिश बोलू शकत नाहीत त्या, किंवा जे काही असतील. ओके सो तुम्ही कधीतरी स्वॉट अनालिसिस बद्दल कदाचित ऐकलं असेल, ऐकलं असेल ना तुम्ही, OC मध्ये होतं तुम्हाला पूर्वी 12वीला, आता काही माहित नाही. तर एकदा स्वतःचं करून घ्या जमलं तर, नेहमी कंपनीचंच करायला लागतं असं नाही. स्वॉट म्हणजे काय, स्ट्रेंग्थ, स्वॉट ना SWOT. सो S इज अ स्ट्रेंग्थ, W इज अ वीकनेस, सो O इज अपॉर्च्युनिटी, मला भविष्यात काय अपॉर्च्युनिटी आहे, आणि T इज अ थ्रेट्स,
स्वॉट हे सगळे जेव्हा आपल्याला कळतात आपण आपल्या स्ट्रेंग्थ वरती काम करायचं असतं सो दॅट दे कॅन बी देअर. वीकनेसेस कमी करायचे असतात, अपॉर्च्युनिटीज ग्रॅप करायच्या असतात आणि थ्रेट्स जे असतात ते रिड्यूस करायचे असतात. लास्ट पेज तुला पेज मिळालं असेलच ना, कुठपर्यंत आपण बघतोय ते नक्की. ओके सो पी आता त्याच्यावरचा रिप्लाय बघा 16 पेज वरचा. पी एन जोशी सी ए 43. येस, इज देअर एनी प्रॉब्लेम? पी एन जोशी सी ए 43 पोदार स्ट्रीट मुंबई 04 25 फेब्रुवारी 2018. आता हा रिप्लाय टेस्टिमोनियल वरचा. ओके, कॉन्फिडेन्शियल असं तिथे वरती लिहिलंय कारण हे लेटर फक्त त्या मॅनेजरच्याच हातात पोहोचलं पाहिजे. आता कसं होतं, एखादी गोष्ट अशी कॉन्फिडेन्शियल असं लिहिलं असेल तर आपण हमखास ती उघडतो नक्की ना, उघडणार ना, कॉन्फिडेन्शियल आहे काय बघूया बरोबर. पण वर्किंग लाईफमध्ये असं जर समजा असेल आणि तुमच्याकडे असं लेटर आलं तर तुम्हाला हे बघायला लागतं कुणासाठी लिहिलंय. हे त्या एनवलपवरतीच लिहिलेलं असतं, कॉन्फिडेन्शियल टू मॅनेजर. तसंच्या तसं एनवलप उचलायचं, मॅनेजरला नेऊन द्यायचं. आपलीकडची क्युरिओसिटी वापरायची नाही. आत काय बघायचं का? प्रोफेशनल लाईफ इज ऑलवेज डिफरंट दॅन पर्सनल लाईफ. सो डिअर सर, सब्जेक्ट युअर इन्क्वायरी अबाउट पी के देशमुख. इट गिव्ज मी ग्रेट प्लेजर टू रेकमेंड प्रमोद देशमुख फॉर एनी पोस्ट दॅट मे फर्दर हिज प्रॉस्पेक्ट्स. ही कम्स फ्रॉम अ व्हेरी रिस्पेक्टेबल फॅमिली अँड मेंबर्स ऑफ विच आय नो पर्सनली अँड विच हॅज बीन लाँग रेसिडेंट इन दादर. Pramod Deshmukh has had a brilliant academic career and is a young man of exceptional intelligence. He is absolutely trustworthy and I can vouch for his character. Very truly yours, PN Joshi. Must be a very good person. खूप चांगल्या प्रकारे रेकमेंडेशन दिले बरोबर. तसंच ईमेल इन्क्वायरी पण ह्याच पद्धतीत करायची असते. अर्थातच ईमेलसाठी तुम्हाला फॉर्मॅट बदलतात. तिथे टू असं जिथे असतं तिथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायला लागतो बरोबर. तिथे हे सगळं काही लिहायची गरज नसते. ईमेल आय डी फ्रॉम आपोआपच तुमचा जातो, तुम्हाला तो लिहायला लागत नाही. देन सब्जेक्ट मध्ये लिहायला लागतं तुम्ही कशासाठी लिहिले. इथे सब्जेक्ट खूप चुकीचं घातलं आहे, मिसेस उमा थॉमस एवढंच दिलं आहे सब्जेक्ट नाही. आता जर समजा रेफरन्स लेटर असेल तर रेफरन्स फॉर ऑर रेफरन्स लेटर फॉर मिसेस उमा थॉमस असं लिहिणं अपेक्षित असतं. ईमेलचे सब्जेक्ट लिहिताना गाढवपणा करून चालत नाही की जो फार प्रेमाने आपण आपले प्रोजेक्ट लिहिताना आणि देताना केलाय. मी तुम्हाला म्हटलं होतं, मी तुम्हाला लिहून दिला होता काय सब्जेक्ट लिहा बरोबर. तुम्ही काय केलंय, काही सब्जेक्ट लिहिला नाही. गुगल स्वतः रेकमेंड करतं असे मी सब्जेक्ट. आणि आता समजा असं विचार करूया, एका मुलीचं नाव कनिका आहे किंवा एका मुलाचं नाव आशुतोष आहे. जर समजा तुम्ही सब्जेक्ट लिहिला नाही तर गुगल सब्जेक्ट देतो आय एम शेअरिंग कनिका विथ यू और आय एम शेअरिंग आशुतोष विथ यू. तुम्हाला वाक्याचा अर्थ कळतोय रे, तिथे मेंदू रजिस्टर होतोय ना. सो तुम्ही माणसाला शेअर करताय माझ्या बरोबर. मी चेक करायला घेतल्यावरती तुमचे मार्क तिथूनच देणं सुरू होतं कारण आपण दिलेल्या तुम्हाला 5 किंवा 6 इन्स्ट्रक्शन होत्या त्या होल ह्याच्यात काय करायचंय, एकही फॉलो केले नाही आहेत बरेच जणांनी. सो या मार्क्स. सो त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रीट मध्ये दरवेळी तुम्हाला ईमेलला पॅरेग्राफ पाडावा लागत नाही. ईमेलला आपण सगळं ब्लॉक फॉर्मॅटमध्ये घेतो, लेफ्ट साईडने सगळं सुरू होतं. त्याच्यानंतर आणि प्लीज मला आता नव्याने मेल करू नका. मला एक एक माणसाचा मेल 6-6 वेळा आलाय. सो अगेन जर समजा तुम्ही 100 मुलं आहात, मला 6 मेल आले तर किती मेल येतील मला? 600. आणि प्लस सायन्सवाले आपले मित्र मैत्रिणी. सो डोंट डू दॅट. एकदा आपल्याला लक्षात येतं ना की माझा मेल सेंड झालाय, किती कठीण असतं. ओके सो या प्रकारे मी पुढे जातीये. म्हणजे तुम्हाला आता पुढची जी लेटर आहेत तुम्हाला माहितीये, मी तुम्हाला एक लेटर दोन लेटर वाचून दाखवू शकते, पुढचं तुम्ही वाचून लिहायचा प्रयत्न करायचा असतो. सो आता ह्यात ऍक्च्युली टेस्टिमोनियल डिक्लाईन असं पण आहे पेज नंबर 18 वर. म्हणजे काय असतं की एखादी टेस्टिमोनी रेफरन्स लेटर किंवा हे द्यायला नकार देणं, नाही मी देऊ शकत. हार्ड डिसिजन पण प्रोफेशनल लाईफमध्ये कधी कधी घ्यायला लागतो.
कसं डिक्लाइन केलंय पेज नंबर 18 वर दाखवते मी तुम्हाला. हेड लेटर हेड आहे द हायवे हॉटेल ईस्टर्न हायवे मालाड मुंबई. डेट आहे उजव्या बाजूला लिहिलेली 9th March 2018. मिस्टर परिमल दीक्षित 3 तीर्थ लेन चेंबूर मुंबई. ओके डियर सर दिस हॅज रेफरन्स टू युअर लेटर डेटेड 7th March आस्किंग मी टू प्रोव्हाइड रेफरन्स टू युअर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर्स. As you will no doubt recollect, you did not resign from our hotel, but were asked to go on account of your frequent absence and inability to deal politely with customers. तुम्ही आमचं हॉटेल सोडून गेला नव्हता, तर तुम्ही सतत ॲबसेंट राहत होतात आणि तुम्ही पोलाइटली बोलू शकत नव्हता. बापरे, अचानक ह्या सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्येच असल्याचं माझ्या लक्षात आलं. नाही का, आपल्यामध्ये ह्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला हॉटेलमधनं निघून जायला किंवा रिझाईन करायला सांगितलं होतं. इट इज देअरफॉर नॉट पॉसिबल फॉर मी टू प्रोव्हाइड यू विथ द काइंड ऑफ टेस्टिमोनियल दॅट यू रिक्वायर अँड हॅव आस्क्ड फॉर. आय डू नॉट माइंड हाऊ एव्हर प्रोव्हाइडिंग युअर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर विथ अ कॉन्फिडेन्शियल रेफरन्स शुड ही सो डिझायर. मी तुम्हाला तुम्ही सांगितलेला रेफरन्स देऊ शकत नाही, पण त्यांना कॉन्फिडेन्शियल मी त्यांच्याशी बोलू शकतो. याचाच अर्थ आता हे चांगलं बोलतील का या माणसाबद्दल मला वाटतं का? नाहीच बोलणार, कारण त्यांनी काढून टाकलंय त्याला कामावरून. आय रिग्रेट माय इनॅबिलिटी टू बी ऑफ एनी फर्दर हेल्प टू यू. युअर्स ट्रूली मॅनेजर. आपल्यावर अशी वेळ आली नाही पाहिजे ह्याची दक्षता आता आपल्यालाच घ्यायची. ओके सो टेस्टिमोनियल्स कडे जाताना आपण असं म्हणू शकतो की टेस्टिमोनियल्स ऑर सर्टिफिकेट्स आर इश्यूड बाय रिस्पॉन्सिबल मेंबर्स ऑफ सोसायटी दॅट इज प्रिन्सिपल्स बिझनेसमॅन पब्लिक फिगर्स अँड टेस्टिफाय टू द गुड क्वालिटीज ऑफ कॅन्डिडेट. पण टेस्टिमोनियलला सुरुवात करण्याआधी आपल्याला ही मीटिंग इथे कट करूया. माझं आधीचं तुमचं सर आले नव्हते म्हणून मी लेक्चर घेत होते. आता पुढचं लेक्चर मी माझ्या नेहमीच्या थोड्या वेळासाठी पुढे कॅरी करीन आणि मग तुम्हाला ब्रेक देईन. सो लेट्स कट दिस मीटिंग हिअर अँड वी विल जॉईन विथ द सेम लिंक. ओके मी तीच लिंक परत ठेवणार आहे आणि तीच त्याच लिंकवर परत जॉईन व्हा प्लीज. ओके.